7:12 बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. राधानगरी ते नुरसिंहवाडी एसटी बंद केल्यानं नोकरी आणि व्यवसायानिमित्त राधानगरीला येणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होतीये. तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, न्यायालय, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही एसटी सोयीस्कर होती, मात्र ती बंद केल्यानं शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा त्रास होतोय. ही एसटी बस पुन्हा सुरू करावी अशी मागणी होतीये. राधानगरी आगाराची राधानगरी ते नुरसिंहवाडी एसटी बस नोकरी आणि व्यवसायानिमित्त राधानगरीला येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सोयीची होती. तहसील कार्यालय, पोलीस ठाणं, न्यायालय, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना, त्याचबरोबर व्यवसायानिमित्त येणाऱ्या व्यापाऱ्यांना संध्याकाळी कोल्हापूर आणि त्यांच्या गावी जाण्यासाठी ही बस सोयीची होती. मात्र ती एसटी बंद केल्यानं शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा त्रास होतोय. पावसाळ्याच्या दिवसात तर राधानगरीला येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी अडचण असते. येण्या जाण्यासाठी अपुऱ्या गाड्या आहेत. शासकीय कामकाजाच्या वेळेत येण्यासाठी किंवा जाण्यासाठी नुरसिंहवाडी गाडी सोयीस्कर होती, मात्र राधानगरी आगारानं ती बंद केल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. संध्याकाळी राधानगरी एसटी स्टँडवर शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचीही गावी जाण्यासाठी मोठी गर्दी असते. मात्र तळ कोकणातून येणाऱ्या गाड्या वेळेत येत नाहीत, कधी कधी तर त्या बस येतच नाहीत. त्यामुळे पूर्वीची नुरसिंहवाडी एसटी बस पुन्हा सुरू करावी अशी मागणी होतीये. विशेषतः महिला अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मोटरसायकलनं ये जा करणं धोक्याचंच असतं. त्यासाठी एसटीचा प्रवास हा सुखकर प्रवास असून बंद केलेली राधानगरी नुरसिंहवाडी बस पुन्हा सुरू करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होतीये.